आज्ञा गुरुवार माझ्या प्रिय बंधु भगिनींनो, आज या पावन संध्याकाळी आपण प्रभु येशूच्या शेवटच्या भोजन समारंभाचे स्मरण करण्यास एकत्र जमलो आहोत। हा भोजन समारंभ भल्या भारी अर्थाने भरलेला आहे, कारण या भोजन समारंभासमयी येशूने अशा काही गोष्टी शब्दाद्वारे व कृतीद्वारे केल्या ज्या फक्त समजणे कठीण नव्हत्या तर धक्कादायक होत्या। प्रभु व गुरु असूनही एका साधारण चाकराप्रमाणे त्याने आपल्या शिष्यांच्या पाया पडून त्यांचे पाय धुतले व त्यांना लोकांची सेवा कशी करावी ह्याचा कानमंत्र दिला। भोजन करीत असताना त्याने भाकर मोडून ती त्यांना दिली व म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडले जाईल। त्याने द्राक्षरस घेतला व तो त्यांना देऊन म्हटले, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे रक्त तुमच्यासाठी ओतले जाईल। तो पुढे त्यांना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा। या सर्व गोष्टी हजारो वर्षापूर्वी घडल्या आहेत, परंतु आज देखील प्रभु येशू आपल्याला तोच संदेश देत आहे। तो म्हणतो, मी तुम्हाला उदाहरण घालून देत आहे, जसे मी केले आहे तसेच तुम्ही करावे, जशी मी सेवा केली आहे तशीच तुम्ही सेवा करावी, जसे मी तुम्हावर प्रेम केले आहे तसेच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करावे। आपण येशूच्या शेवटच्या भोजनाचा ख्रिस्तयाग सुरू करीत आहोत व त्याने पूर्ण केलेल्या तारणाच्या रहस्यात सहभागी होत आहोत। या ख्रिस्तयागात येशूचे मरण, पुनरुत्थान व त्याच्या प्रेमाचे स्मरण करूया। प्रवेश गीताकरिता गाऊया, प्रभूची आज्ञा सकल जनांना। प्रभूची आज्ञा सकल जनांना, ज्याहाती तुम्ही प्रीति निशान, दुखित दीनाना आश्रय जान, करा आपुले जीवन महान। प्रभूची आज्ञा सकल जनानां, ज्याहाती तुम्ही प्रीति निशान, दुखित दीनाना आश्रय। Oh,
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज येशूने आपल्याकरिता दोन संस्काराची स्थापना केलेली आहे आणि त्याचबरोबर सेवेचा धडासुद्धा आपल्याला शिकवलेला आहे. संस्कार ह्या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण करणे. बाप्तिस्मापासून आपल्याला एक एक संस्कार दिला जातो आणि तो आपल्याला पूर्ण ख्रिस्ती बनवत असतो. प्रत्येक संस्कार थोडंसं थोडंसं आपल्यामध्ये ख्रिस्ताचं गुण आपल्यामध्ये टाकत असतात. तर आज दोन संस्कार आपल्यासाठी स्थापित केलेले आहेत, एक पवित्र मिसाबली आणि दुसरा म्हणजे आपल्यासाठी केलेला धर्मगुरु पदाची स्थापना. बऱ्याच लोकांचं गैरसमज आहे की धर्मगुरु पद हे फक्त आम्हासारख्या लोकांसाठीच आहे. नाही, प्रत्येक जण, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू ख्रिस्ताच्या धर्मगुरु पदामध्ये सहभागी आहे आणि त्यामुळे जे काही येशूने शिकवलेलं आहे हे पुढे चालू ठेवणे हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासूचं कर्तव्य आहे. जर आपण आपलं ते कर्तव्य केलेलं नसेल तर प्रभूकडे त्यासाठी क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी वरेवरेने मी फार पापी केले आहे. माझा फार मोठा अपराध. मनुष्य कुमारी पवित्र मारिया सर्वसंतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. स्वर्गेशा
आपण प्रार्थना करूया। हे प्रभु आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या एकुलत्या पुत्राने आपल्या अपार प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या ख्रिस्त सभेसाठी पवित्र भोजनाची प्रस्थापना केली। त्या भोजनात सहभागी होण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत। आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असता त्याने हे पवित्र भोजन आम्हास दिले आणि नवे व शाश्वत बलिदान म्हणून हे भोजन साजरे करण्याची आम्हाला आज्ञा केली। या बलिदानाद्वारे आम्हाला परिपूर्ण प्रीती व जीवन मिळू दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन। परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यांनी सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा। इस्रायलच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही, इतकी थोडी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे। प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा। कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो एक वर्षाचा नर असावा। हा नर मेंढ्यातला किंवा बोकडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा। या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे। त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाहेंना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे।
आणि त्यांनी त्याच रात्री मांस विस्तवावर भाजून ते बेकमीर भाकरी बरोबर आणि कडू भाजी बरोबर खावे। ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे। हा परमेश्वराचा वल्लांडन सण होय, कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन। मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हा प्रत्यर्थ खून होईल। मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन। इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हायचा नाही। हा दिवस तुम्हाला स्मारक दाखल होईल। ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरा प्रत्यर्थ मेळा भरून सण पाळावा। पिढ्यानपिढ्या असंही कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। आशीर्वाद करतो आपण जो हा म्याला भाग्याचा सहभागीचा म्याला प्रेमतीस्ताच्या रुधिराचा आशीर्वाद करतो आपण जो हा प्याला भाग्याचा।
पौलाचे करंतीकरस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. शुभ वर्तमान ऐकण्यासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहान लिखे शुभवर्तमानांतून घेतलेले वाचन. वल्लाडन सणापूर्वी येशूने आता या जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून जगांतील स्वयक्यावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गांगळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभो आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी जे करतो ते तुला आत्ता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, मी तुम्हाला माझे पाय कधी धुऊ देणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभो माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेजण नाहीत. कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेच जण शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यावर आपले वस्त्र चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरु असूनही तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे,
म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. क्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज मी तुमच्यासमोर मिसा बघितले ते अगदी महत्त्वाचे शब्द घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. या शब्दांचा अर्थ काय होता जेव्हा येशूने ती भाकर मोडली आपल्या शिष्यांना दिली. पहिला घ्या. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक देणारे आणि दुसरे घेणारे. त्यामुळे थोडा वेळ विचार करा की मी कोणत्या प्रकारच्या मनुष्यामध्ये लोकांमध्ये येतो. जुन्या करारामध्ये मोशे घेणारा होता, नेहमी प्रभूकडून प्रभू परमेश्वराकडून काहीतरी मागत असे, आम्हाला पाणी दे, आम्हाला अन्न दे, काहीतरी दे पण दे. आणि नव्या करारामध्ये येशू देणारा होता, तो नेहमी लोकांना देत गेला. एकदा एक स्वार्थी मनुष्य विहिरीत पडला, त्याला पोहता येत नव्हते, तेव्हा त्याला वाचविण्यासाठी दुसरी एक व्यक्ती पायऱ्यावरून खाली उतरली आणि जोर जोराने ओढत म्हणू लागली की तुझा हात मला दे, तुझा हात मला दे. परंतु ही व्यक्ती धडपडत होती, तडफडत होती, परंतु हात मात्र पुढे करायला तयार नव्हती. तेव्हा ह्या व्यक्तीच्या लक्षात आलं की याने आजपर्यंत कोणाला काही देण्यासाठी हात पुढे केलेला नाहीये. म्हणून ही व्यक्ती त्याला म्हणाली, माझा हात घे. आणि घे शब्द कानाबरोबर पडता बरोबर त्याने दोन्ही हाताने याचा हात पकडला. स्वार्थी मनुष्य नेहमी घेण्याचाच विचार करतो, घेण्याचाच आवाज ऐकतो आणि त्यालाच प्रतिसाद देत असतो. देण्याचा आवाज तो ऐकत नाही आणि प्रतिसादही देत नाही. परंतु मनुष्याचे जे हात आहेत हे लोकांच्या सेवेकरिता आहेत. आणि जे हात लोकांची सेवा करत नाहीत ते वाळलेले हात असतात, काही कामाचे हात नाहीत. वाळलेल्या हाताच्या मनुष्याला येशूने बरं केलं तेव्हा परुषी रागवतात येशूवर, कारण तो पवित्र दिवस होता, शाब्बाताचा दिवस होता. परुषी जे होते ते आकाशाकडे वर हात करून प्रभू परमेश्वराकडे मदतीकरिता हात पुढे करत होते, परंतु आपल्या लोकांना मदत करण्यासाठी मात्र कधीच असे हात पुढे करत नव्हते. परुषींनीच देणाऱ्याच्या हाताला खिळे ठोकले. परुषी बनू नका, आभार मानले. बहुधा मनुष्य हातात भाकर घेतो खाण्यासाठी, परंतु येशूने भाकर घेतली देण्यासाठी. येशूने भाकर मोडली ती खाण्यासाठी सोपी व्हावी म्हणून नाही, तर देण्यासाठी सोपी व्हावी म्हणून. जेव्हा जेव्हा आपण भाकर खातो तेव्हा प्रभूची स्तुती करण्यासाठी, प्रभूचे गुणगान गाण्यासाठी विसरले पाहिजे नाही. एकदा एका लहान बाळाला त्याच्या आईवडिलांनी भोजना अगोदरची प्रार्थना म्हणायला सांगितली. ह्या बाळाने प्रार्थनेला सुरुवात केली, म्हणे हे प्रभू परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो, पण मी ह्यासाठी तुझे आभार मानतो कारण माझ्या आई बाबाने मला तुझे आभार मानायला सांगितले आहे. हे जे मी ग्रहण करणार आहे हे सगळं माझ्या आई बाबाच्या परिश्रमाचं फळ आहे. आपणही या लहान बाळासारखाच विचार करत असतो. आपल्याला वाटते की आपण कमावलेलं आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत केली आहे आणि त्याचं फळ ही भाकर आपण खात आहोत. मेहनत करणं मनुष्याच्या हातात असतं,
मेहनतीचं फळ देणं हे देवाच्या हातात असतं. तिसरी कृती आहे मोडली. मोडली म्हणजे प्रभूने ती भाकर वाटली, स्वतः खाली नाही. आपल्या कृतीमध्ये त्यागाची भावना असली पाहिजे. मोगादिशू हे सोमालिया म्हणजे आफ्रिकेतला एक देश आहे, त्याची राजधानी आहे. तेथे एक दिवस एक अमेरिकन पत्रकार आपल्या गाडीमध्ये जात होता. त्याने रस्त्याच्या किनारी एक बाळाला पाहिलं जे भुकेलेलं होतं आणि भाकरीसाठी थांबलेलं होतं. ह्या पत्रकाराला त्या बाळाची दया आली, आपल्या गाडीमधून खाली उतरला आणि त्याला आपल्याकडे असलेला तो ब्रेड भाकर त्याला दिली. ती भाकर घेऊन ते बाळ आपल्या झोपडीकडे चालू लागलं. अमेरिकन पत्रकारही त्याच्या मागे गेला की हे काय करतंय बघूया. जेव्हा झोपडीमध्ये गेल्यानंतर अमेरिकन पत्रकाराने पाहिलं की त्याचा भाऊ जमिनीवर मृत्यूसाठी मृत्यूची वाट पाहत पडलेला आहे. या बाळाने ती भाकर आपल्या भावाला भरली. त्यानंतर अमेरिकन पत्रकार निघून गेला आणि काही महिन्याने पुन्हा परत आलं की बघावं की ह्या दोन बाळांचं मुलांचं काय झालेलं आहे. तो त्या झोपडीमध्ये गेला तेव्हा त्याला कळलं की ज्याने भाकर आपल्या भावाला भरली होती तो मरण पावला होता आणि ज्या भावाला भाकर दिली होती तो जिवंत होता. येशूने आपल्यासाठी तेच केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी बिहारला असताना जीवनाचे काही विरोधाभास अनुभवले. बिहारमध्ये एक जात आहे ज्याला मुसहर म्हणतात. पाहिलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही मुलं शेतामध्ये फिरतात. जेव्हा मी विचारलं काही लोकांना की काय करत असतात, मला कळलं की ते उंदिराच्या शोधामध्ये असतात. आणि उंदीर ते उंदीर नाहीत ज्यांना इंग्लिशमध्ये बँडिकूट म्हणतात, परंतु सर्व प्रकारचे उंदीर. आणि ते उंदीर ते खातात. जीवनात किती विरोधाभास आहेत पहा. काही लोकांकडे भरपूर अन्न आहे म्हणून त्यांचं अन्न उंदीर खातात आणि काही लोकांकडे अन्न नाही म्हणून ते उंदिरांना अन्न म्हणून खातात. काही लोकांना आपल्याला दोन वेळेचे भोजन मिळावे, आपल्या कुटुंबाला दोन वेळेचे भोजन मिळावे म्हणून काही लोक सकाळ संध्याकाळ धावपळ करत असतात. आणि काही तुम्ही बघता की जे दोन वेळा खाल्लेले आहे ते पचावं म्हणून सकाळ संध्याकाळ धावत असतात. काही लोकांना खाण्यास अगदी कमी मिळते म्हणून त्यांची हाडं दिसतात. आणि स्त्रियांना वाईट नका वाटून घेवा, पण काही स्त्रिया सुंदरतेकरता हाडे दिसावे म्हणून कमीही खातात. हे जीवनाचे विरोधाभास आहेत. एक काळ असा होता जेव्हा आपल्याला खाण्यासाठी काहीच मिळत नव्हतं. आता आपली मुलं जेव्हा शाळेतून येतात तेव्हा अंगणातूनच आईला हाक मारतात, आई खाण्यासाठी काय आहे. आई एखाद्या पदार्थाचं नाव सांगते, म्हणे फ्रीज उघड आणि ते घे. बाळ सांगते ते काय खायचं. मग आई दुसऱ्या एखाद्या पदार्थाचं नाव सांगते. मग बाळ पुन्हा सांगते ती काय खायची वस्तू आहे काय. लक्षात ठेवा, श्रीमंताच्या मुलांना सवेची भूक लागते, पोटाची नाही. आणि आजची परिस्थिती तीच आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण जीवनासाठी भाकर देत नाही तोपर्यंत जीवनाची भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ग्रहण करण्याचा आपल्याला परवानगी देखील नाही. तत्वज्ञानी निकोलाय बर्डे म्हणतात की भाकर माझ्यासाठी शारीरिक प्रश्न आहे, परंतु माझ्या शेजाऱ्याला भाकर देणे माझ्याकरिता आध्यात्मिक प्रश्न आहे. मग स्वतःला विचारा की माझ्या शेजाऱ्याला भाकर देणे माझ्यासाठी आध्यात्मिक प्रश्न झालेला आहे काय. शेवटचे शब्द आहेत
हे माझ्या आठवणीसाठी करा. याचा अर्थ असा नाही की रोज सकाळी उठून देवळात येऊन मिसा ऐकण्याचे कर्मकांड करणे, तर कृती करणे आणि ती कृती जी येशूने स्वतः केली. कारण आपल्या भोजनात एक घास अन्नाचा, आपल्या भोजनात एक घास अन्नाचा, एक तुकडा भाकरीचा, एक घोट पाण्याचा दुसऱ्यांचा असतो. जेव्हा कोणी कुठे कधीही मरतो, भुकेने मरतो, त्याच्या मृत्यूला आपण जबाबदार असतो. दोन प्रकारच्या भाकऱ्या आहेत, एक भौतिक आणि दुसरी आध्यात्मिक. लोक येशूकडून भौतिक भाकरीची अपेक्षा करत होते आणि येशू त्यांना सांगतो की तुम्ही आध्यात्मिक भाकरीचा शोध करा. आध्यात्मिक भाकर मिळाली तर तुम्हाला भौतिक भाकरीचा शोध करण्याची गरज नाही. आणि ही आध्यात्मिक भाकर देण्यासाठी येशूने धर्मगुरु पदाची स्थापना केलेली आहे. मग धर्मगुरु कोण? तुम्हाला वाटत असेल की ज्यांचं ऑर्डिनेशन झालंय तेच धर्मगुरु. नाही, तुम्ही सगळे येशूच्या धर्मगुरु पदामध्ये सहभागी आहात. मग धर्मगुरु या शब्दाचा अर्थ काय? धर्मगुरु हा संस्कृत भाषेतल्या दोन महत्वाच्या शब्दाच्या जुळीने बनलेला शब्द आहे, धर्म आणि गुरु. धर्म या शब्दाचे दोन अर्थ आहेत. धर्म या शब्दाचे संस्कृत भाषेतल्या धर या शब्दांतून उत्पत्ती होते आणि ज्याचा अर्थ आहे आधार देणे, पोषण करणे, धरणे. जेव्हा आपण धरतो तेव्हा आपण एक आधार देतो. आणि पोषण करणे, जेव्हा कधी एखादा तरुण धर्मगुरु बनतो तेव्हा ख्रिस्त त्याचा आधार बनतो आणि पोषणकर्ता बनतो. त्यामुळे थोडक्यात धर्मगुरु तो जो ख्रिस्तावर जगतो. धर्मगुरु तो जो ख्रिस्तावर जगतो. धर्म शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्तव्य. जेव्हा एखादा तरुण धर्मगुरु बनतो तेव्हा त्याचं कर्तव्य बदलते. त्याचं कर्तव्य फक्त आपल्या कुटुंबाची सेवा करणे नाही तर प्रत्येक गरजवंताची सेवा करणे आहे. वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व त्याचं कुटुंब बनतो. आणि मग तो ख्रिस्ताच्या नावाने सेवा करतो, परंतु फक्त ख्रिस्ती लोकांचीच नाही तर सर्वांची सेवा करतो. त्यामुळे धर्मगुरु तो जो सगळ्याकरिता जगतो. धर्मगुरु तो जो सगळ्याकरिता जगतो. पुढचा शब्द आहे गुरु. गुरु शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधल्या गुर ह्या शब्दांतून होते. याचेही दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे वजने. धर्मगुरु आध्यात्मिक ज्ञानाने भरलेले असतात आणि त्यामुळे ते वजनी असतात. हे कोणत्याही प्रकारचं आर्थिक ज्ञान नाही, भौतिक ज्ञान नाही, परंतु आध्यात्मिक ज्ञान असतं. आणि धर्मगुरूचं वाक्य असतं इषम ज्ञानम परम ज्ञानम. देवाचे ज्ञान सर्वात उच्च ज्ञान. आणि हे ज्ञान देणं, आपल्या लोकांना देणं त्याचं कर्तव्य असतं. त्यामुळे धर्मगुरु तो जो आध्यात्मिक ज्ञानाने भरलेला असतो. आणि धर्म गुरु शब्दाचा शेवटचा अर्थ आहे गुरु म्हणजे काळोख, अंधकार, गुफा. शब्दाचा शब्दाची उत्पत्ती सुद्धा या शब्दांतून होते आणि गुफेमध्ये काळोख असतो. धर्मगुरु तो जो आपल्या लोकांना काळोखांतून प्रकाशाकडे नेतो. तुम्ही राजा अलेक्झांडर सिकंदरचं नाव ऐकलेलं आहे ज्याने जवळजवळ संपूर्ण विश्व जिंकलेलं होतं. तत्वज्ञानी अरिस्टॉटल त्याचे गुरु होते, अत्यंत प्रसिद्ध ग्रीकचे तत्वज्ञानी. आणि राजा त्याचा खूप आदर करी. त्याच्या स्वतःच्या पित्यापेक्षाही जास्त आदर आपल्या गुरुचा करत होते.
तेव्हा एका सेवकाने हिम्मत करून राजाला विचारले की तुम्ही तुमच्या पित्यापेक्षाही जास्त आदर आपल्या गुरुचा का करता? त्यावर राजा अलेक्झांडरने उत्तर दिलं की माझ्या पित्याने मला नाशवंत जीवन दिलं, परंतु माझा गुरु मला अनंत जीवनाकडे नेतो. माझ्या पित्याने मला स्वर्गांतून पृथ्वीवर आणलेलं आहे, परंतु माझा गुरु मात्र मला पृथ्वीवरून स्वर्गाकडे जाण्यास मदत करत आहे, आणि त्यामुळे मी माझ्या गुरुचा आदर करतो. प्रत्येक ख्रिस्ती आणि अख्रिस्ती धरा, प्रत्येक जण आपल्याकडे एकच प्रार्थना करत असतो, आणि ती प्रार्थना उपनिषदामध्ये बृहत अरण्यक या उपनिषदामध्ये आहे, तमसो मा ज्योतिर्गमया, आम्हाला अंधकारांतून प्रकाशाकडे ने. थोडक्यात धर्मगुरु तो जो आपल्या लोकांना अंधारांतून प्रकाशाकडे नेतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण जेव्हा हे दोन संस्कार साजरा करत आहोत, तेव्हा आपलं कर्तव्य आहे फक्त जीवनाची भाकर नाही तर जीवनासाठी भाकर देणे सुद्धा. आणि जोपर्यंत आपण जीवनासाठी भाकर देत नाही, तोपर्यंत जीवनाची भाकर स्वीकारण्याचा आपल्याला अधिकारही नाही. कृपया श्रद्धेच्या प्रकटीकरणाकरता उभे राहा. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर यांचा विश्वास आहे. त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंगाखाली दुःख भोगले, त्याला क्रूसावर फेरले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेरिल्यांतून उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वसमर्थ देवी त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचे न्याय करावयास नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंत काळचे जीवन, श्रद्धावंताच्या प्रार्थना. आजपासून आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या रहस्याचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज आपण आपले कुटुंब देवपित्याला अर्पण करूया व या मंगल समयी आपल्या प्रार्थना व विनत्या देवपित्याच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज आपण ख्रिस्तयाग व धर्मगुरूंच्या स्थापनेचा दिवस साजरा करीत आहोत. आज विशेष करून त्या सर्व व्यक्तींसाठी प्रार्थना करूया ज्यांना देवाच्या मळ्यात कार्य करण्याचे पाचारण झाले आहे. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डिनल, बिशप, धर्मगुरू व या धर्मग्रामातील कार्यरत असलेल्या सर्व धर्मगुरूंना परमेश्वराचा वरदहस्त लाभावा व त्यांनी आपल्या कळपळा श्रद्धेत भरमभक्कम बनवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. लग्न संस्कारात मिळालेल्या कृपेद्वारे सर्व पालकांनी देवाच्या प्रेमाचे चिन्ह व्हावे व त्यांच्या वैयक्तिक जीवनाद्वारे त्यांनी समाजात शांती, सभ्यता, नम्रता, संयम, करुणा व ऐक्याचे उत्तम उदाहरण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन
समस्यांवर मात करण्यास शिकावे व त्याद्वारे त्यांना मैत्री, समजूतदारपणा, प्रेम व प्रार्थनेत वाढण्यास कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। येशूने आपल्या शिष्यांना सेवेचे धडे शिकविले, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी येशूकडून सेवेचे धडे शिकण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। जागतिक नेत्यांनी कोविडचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच त्यांनी शहाणपण व दानधर्मतेने वागावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। आपल्या देशातील नेते मंडळीने वेळोवेळी जनहितासाठी योग्य निर्णय घ्यावेत व नागरिकांनी सरकारी योजना पूर्ण करण्यात हातभार लावावा व नियमांचे पालन करून एकत्रितपणे सरकारला सहकार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपल्या खाजगी व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया। आपले उत्तर, हे प्रभु आमची प्रार्थना ऐक। स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र प्रभु येशूने आम्हाला प्रेम व सेवेचे उदाहरण दिले आहे। या ख्रिस्त यज्ञाच्या माध्यमातून त्याच्याबरोबर त्याच्या जीवनात सहभागी होण्यास तो आम्हाला आमंत्रित करत आहे। तू आमचा पिता आहेस व आम्ही तुझी प्रेमळ मुलं आहोत हे आम्ही जगाला प्रकट करावे म्हणून आम्हाला कृपा दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। अर्पण गीत अर्पितो घे प्रभु माझे हे बलिदान। अर्पितो घे प्रभु माझे हे बलिदान, अंतरिया जीवनी मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हाला जीवनदायी बाबा बनव। विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस, तुझ्या युगपलतंतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही जीवन तुला अर्पण करीत आहोत। द्राक्ष येऊन दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक होईल। बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समती पित्याला हवे मान्य हवे म्हणून प्रार्थना करा। हे प्रभो, आम्ही हे पवित्र बलिदान साजरे करतो तेव्हा आमचे तारण कार्य घडून येत असते। या बलिदानात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य करा। ही प्रार्थना आम्ही प्रभु येशूच्या नावाने करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा। आम्ही ती लाविली आहे। प्रभु आमचा परमेश्वराचे आभार मानूया। हे योग्य वरासा आहे। हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। ख्रिस्ताच्या जीवनदायी मरणाचे वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे दिवस जवळ येत आहे। त्या दिवशी त्याने सैतानाचा गर्भहरण केला आणि आमचे मुक्ती कार्य पूर्णतेला नेले। ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारांती दूत तुझी आराधना करतात। तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान करतो।
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी दाने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणींसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, वरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेली या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु वोस्वल ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिच्या पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे
ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव या प्रभु येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र म्हणले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छा प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापूर्व नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीबंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची कोकरू पहा, ह्याच्या भोषणास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल की माझा आत्मा बरा होईल. माझ्या येशू, तू पवित्र साक्रामेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी सर्व वस्तूंपेक्षा तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो व तुला माझ्या हृदयात स्वीकारू इच्छितो. या क्षणी मी तुला प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही, म्हणून तू आध्यात्मिकरित्या माझ्या हृदयात ये. मी तुला प्रत्यक्षात स्वीकारत आहे व तू माझ्या समोर आहेस असे समजून मी तुला आलिंगन घालतो व तुझ्याशी एकनिष्ठ होतो. माझा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राने या जगात आम्हासाठी प्रस्थापित केलेल्या भोजनामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त होते. या भोजनामुळे तुझ्या स्वर्गीय राज्यांतील सुखशांतीचा परिपूर्ण अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त प्रसाद विधी संपलेला आहे. आजची ही संध्याकाळ जी आहे ती शांततेत आणि प्रार्थनेत आपण पार पाडावी, हीच तुमच्याकडे विनंती आहे.